जोपर्यंत जनसामान्य विदर्भवासियांना वेगळा विदर्भ कशासाठी हे कळेल नाही तोपर्यंत कोणतेही आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही, असे प्रखर मत किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश काकडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले. पुलगाव येथील विश्राम भवन येथे पुलगाव परिसरातील किसान ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व पुलगावामध्ये किसान ब्रिगेड संघटना बांधणीसाठी कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यासाठी ते आले होते. पुढे त्यांनी संबोधन करताना म्हटले की विदर्भामध्ये खनिज संपदा विपुल प्रमाणात उपलब्ध असून संयुक्त महाराष्ट्राच्या नावाखाली सतत विदर्भाचे शोषण होत आहे. विदर्भामधून निवडून जाणारे आमदार खासदार हे विदर्भाचा विकासाचा नारा देतात, मात्र निवडून आल्यानंतर विदर्भाला न्याय मिळवून देण्यासाठी इमानदारीने प्रयत्न करीत नाही. त्यांच्या या उदासीन धोरणाचे परिणाम विदर्भाच्या जनतेला भोगावे लागत आहे. या प्रसंगी त्यांच्यासोबत किसान ब्रिगेडचे विशाल चौधरी, सुरेश बरसेजी ऋषी, अरविंद भार्गव आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सगळ्यांना नमस्कार. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की विदर्भाच्या लोकांना हेच समजलं नाही की विदर्भ सेपरेट झाल्याने त्यांचा काय फायदा होणार आहे. कुठल्याही आंदोलनानी आंदोलन करत असताना प्रबोधन जे पाहिजे गावगावात की विदर्भ सेपरेट झालं तर काय होणार आहे. लोकांना हे वाटते विदर्भ चालू शकणार नाही, विदर्भाची इकॉनॉमी कमजोर आहे, विदर्भाच्या इकॉनॉमीमध्ये त्यांचे पगार होऊ शकणार नाही, तिथं कुठे पैसे नाहीत, हे जे गैरसमज आहे. आणि दुसरा गैरसमज असा आहे की नेते तर म्हणजे काय आमच्या इथे जे झालेले आहेत नेते हे स्वतःच्या सीटासाठी स्वतःच्या निवडून येण्यासाठी हे सगळे प्रयत्न करत राहतात. हा जो गैरसमज आहे तो गैरसमज प्रथम दूर झाला पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जेव्हा आम्ही संयुक्त महाराष्ट्रात जॉईन झालो आम्ही तर आधीपासून सगळे स्वतंत्र होतो. जॉईन जेव्हा झालं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की 23% नोकऱ्या देऊ, कारण आमच्या जनसंख्येच्या प्रमाणे नोकऱ्या देऊ. आज स्थिती ही आहे की फक्त 2% नोकऱ्या आहे. पटवारी बाहेरून येते, PSI बाहेरून येते आणि आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आलेला माणूस विदर्भाच्या बाहेरचा इथे आणून बसवला जातो. आमच्या इथले 2% लोकांना रोजगार आहे. 21,000 मेगावॉट विदर्भामध्ये तयार होते वीज आणि आमच्या इथं फक्त 2,000 मेगावॉट 2100 मेगावॉट वीज दिल्या जाते, ज्याच्यामुळं ते जे आमची वीज घेऊन जातात. मुंबईत पॉवर कटौती कधीच होत नाही आणि आमच्या इथं पॉवर शेतकऱ्यांना मिळत नाही. हे जे मिसमॅनेजमेंट आहे, आमच्या इथले सगळे संसाधनं ओढून घेऊन जाण्याचा जो प्रकार आहे तो प्रकार जनतेला समजला पाहिजे. सगळ्यात पहिले तर लोकांना समजलं पाहिजे. आज काय अवस्था आहे, आमचं आमदार खासदार ऐकत नाही आणि आमदार खासदाराचं मुंबई दिल्लीवाले ऐकत नाही. त्याचं कारण असं आहे की जनतेचा जो म्हणजे भावना ज्या असतात ते त्यांच्यापर्यंत नाहीच आहे. आम्ही पक्षाच्या लोकांना निवडून दिलाय, आमच्या इश्यूसाठी निवडून दिलेलं नाही. कोणतंही सरकार आलं तर शेतकऱ्याचं पीक वाहून गेलं, पीक वाहलं किंवा त्याच्या खत बियाण्याच्या बाबतीत कोणी आमदार खासदार बोलतो का? कारण त्याचं कारण असं आहे की इथे आमच्या इथून 66 आमदार झाले आम्हाला काही वाटलेले नाही. जनसंख्या वाढती आहे जगाची आणि आमच्या इथे जनसंख्या कमी झाली, आमच्या इथे सीटा कमी झाल्या. भारतातला एकमेव प्रदेश आहे तिथे सीटा कमी झाल्या आणि आम्ही शांत बसलो. 66 आमदार होते 62 झाले, 11 खासदार होते 10 खासदार झाले. आता हे जे डिटोरेशन होते आहे काय होते आहे, कारण आमच्या इथून वर्किंग फोर्सचं पलायन होते आहे. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव.